झी 24 तास एक पाऊल पुढे. सुप्रीम कोर्टाने डान्स बार बंदीचा निर्णय रद्दबातल ठरवल्यामुळे पुन्हा एकदा डान्स बारवर चर्चा सुरू झाली. काही वर्षांपूर्वी डान्स बारमुळे राज्यात एक नवी संस्कृतीच उदयाला आली होती. अवघ्या काही वर्षांमध्ये राज्यात डान्स बारचं पेव फुटलं होतं. रंगीबेरंगी दिव्यांच्या अंधुक प्रकाशातली ती दुनियाच काही वेगळी होती. पण त्या दुनियेचा काळा चेहरा समोर आल्यावर सरकारला बंदीचा बडगा उगारावा लागला. राजे रजवाड्यांच्या काळात मनोरंजनासाठी खास नर्तकी सेवेत असायच्या. नर्तकीच्या नृत्याचा आनंद घेताना मद्याचे चषक रीते व्हायचे. पण पुढे काळ बदलला आणि त्याबरोबर सगळं काही बदललं. अलीकडच्या काळात मायानगरी मुंबईत डान्सबार संस्कृती उदयास आली होती आणि पाहता पाहता डान्सबार ही जणू मुंबापुरीची ओळख बनली. रंगीबेरंगी दिव्यांचा मंद प्रकाश, संगीताच्या तालावर नृत्य करणाऱ्या बारबाला, त्यांची हृदय घायाळ करणारी दिलखेच कदा, बारबालांवर होणारा नोटांचा पाऊस, जणू कलियुगातील इंद्राचा दरबारच भासावा असं इथलं वातावरण. त्यामुळे अवघ्या काही वर्षात मुंबई आणि उपनगरांमध्ये डान्सबारचं पेव फुटलं होतं. मुंबईच्या डान्सबारची ख्याती देशभर पसरली. तरुणाईला तर डान्सबारनं वेड लावलं होतं. रात्र झाली की डान्सबार शौकीनांनी भरून जायचे. रात्री मंद दिव्याच्या प्रकाशात न्हावून निघणारी ती एक वेगळीच दुनिया होती. एका रात्रीत बार बालांवर लाखो रुपयांची उधळण व्हायची. त्यामुळे बार मालक गब्बर झाले होते आणि बार बालांची चांदी होत होती. त्यामुळे मुंबई प्रमाणेच राज्यातल्या इतर ठिकाणीही डान्स बार सुरू झाले. डान्सबारचा धंदा तेजीत असल्यामुळे बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यातून डान्सबारसाठी सुंदर मुली आणल्या जाऊ लागल्या. गरिबीत दिसलेल्या मुलींना पैशाचं आमिष दाखवून दलाल डान्सबारसाठी नवनव्या मुली मुंबईत घेऊन येत असत. मद्य आणि मदनिका म्हणजे सर्व काही असा मानणारा एक मोठा वर्ग तयार झाला. पण अत्यंत वेगानं फोपावलेल्या या डान्सबार संस्कृतीचे दुष्परिणाम हळूहळू दिसू लागले. डान्सबारमुळे अनेक जण कंगाल झाले, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, बायका मुलं उघड्यावर आली. बार बालांवर उधळण्यासाठी लागणाऱ्या पैशाची तजवीज करण्यासाठी काहींनी गुन्हेगारीचा मार्गही पत्करला. रात्रभर चालणाऱ्या डान्सबारमुळे गुन्हेगारांना एक नवं आश्रयस्थान मिळालं. त्यामुळे गुन्हेगारी वाढली. पण हळूहळू समाजातून डान्सबारला विरोध वाढत गेला. विशेषतः महिलांनी डान्सबार विरोधात आघाडी उघडली, कारण मुलाबाळांच्या तोंडचा घास डान्सबारनं हिसकावून घेतला होता. त्यामुळे सरकारही जाग झालं आणि 2005 राज्य सरकारला डान्सबार बंदीचा निर्णय घ्यावा लागला होता. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.